रायगडमध्ये भाजपनं अजित पवार गटाला खुलं आव्हान दिलं आहे. रायगडमध्ये यंदा भाजपचाच आमदार असा दावा भाजपनं केलेला आहे. रायगडमधल्या लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटाला सुरू असलेल्या वादाचा आढावा आपण घेऊयात या रिपोर्टमधनं. रायगडमध्ये भाजपचं अजित पवार गटाला आव्हान. रायगड लोकसभेवर भाजपनं ठोकला दावा. आमचा भात आमचा मासा रायगड मध्ये यंदा भाजपचाच खासदार. रायगड लोकसभा मतदार संघावर पुन्हा एकदा भाजपनं दावा केलाय. रायगड लोकसभेची जागा भाजपला मिळावी म्हणून पेणमधील कार्यकर्ता मेळाव्यात धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी झाली. एवढंच नाही तर मेळाव्यामध्ये रायगडमध्ये यंदा भाजपचाच खासदार अशी बॅनरबाजी करत अजित पवार गटाला आव्हान दिलं. त्यावेळी जयन भाई त्यांच्या सोबत होते. आज जयन भाई त्यांच्या सोबत आहेत का? नाही का आहेत की नाही? आदरणीय पंडित शेठ त्यांच्या सोबत आहेत का? त्यांच्या सोबत आता भास्करराव जाधव आहेत का? त्यांच्या सोबत आता संजय कदम आहेत का? आणि त्यांच्या सोबत महाडचे आमदार आज दुर्दैवाने जरी आपल्यात बसले तरी त्यांचं घराणं त्यांच्या सोबत आहे का? तर त्यांच्याही सोबत तेही नाहीये. आता उरला आमदार सहावा, तो मात्र पक्षाचा आदेश या ठिकाणी प्रामाणिकपणाने या ठिकाणी पाळणार आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघामध्ये दबदबा शिल्लक नसल्याचा पाहडा धैर्यशील पाटलांनी वाचून दाखवलाय. पण रायगड लोकसभेच्या जागेची उमेदवारी मला मिळाली तर नक्कीच लढवेन असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय. मी स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक आहे. महायुतीच्या जागांचं वाटप या संदर्भातली प्राथमिक चर्चा 8-15 दिवसात राज्यपातळीवरती अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याकडे होईल. आणि महायुतीमधून अलिबाग रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला उमेदवारी दिली तर ही निवडणूक लढवण्यास मी उत्सुक नक्की त्या ठिकाणी आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांचा पराभव करून तटकरेंनी रायगड मतदारसंघ काबीज केला. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून अनंत गीते यांनाच संधी मिळणार आहे. अजित पवार गटही सुनील तटकरेंना उमेदवारी देणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. पण स्थानिक भाजप नेत्यांनी सुनील तटकरेंकडे पाठ फिरवल्यामुळे चुरस वाढली आहे. अशा परिस्थितीत शिंदे गट भाजपला की अजित गटाला प्राधान्य देणार हे महत्वाचं ठरणार आहे. रायगड लोकसभेच्या जागेसाठी स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तुर्तास जागेवर दावा करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय. महायुतीचं जागा वाटप होत नाही तोपर्यंत कुठलंही वाक्यप्रचार करणं योग्य होणार नाही. पण महायुतीचं जागा वाटप लवकरच होणार आहे. कोकणामध्ये महायुतीला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले. शिवाय सुनील तटकरेंना पाडण्यासाठी खुद्द शरद पवारांनीच ठाकरेंना बळ देण्याचं वचन दिलंय. अशा परिस्थितीत भाजप आणि अजित पवार गटातील मतभेद ठाकरे गटासाठी पोषक ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सचिन कदम, साम टीव्ही न्यूज, रायगड.